नमस्कार मित्रांनो, मी राजेश श्रीगणे. आज आपण देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब झालेच पाहिजे ही माझी स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे आणि तशीच काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. आज नाना पटोले या साहेबांनी म्हटलं आहे, जाहीर केलं आहे. का बरं म्हटलं असेल, काही कारणं असेल ना. त्यामध्ये असं कारण आहे, ज्यांनी वर्धेमध्ये रेडमी इंजिनिअरिंगची जी कमतरता होती, वर्धेच्या कंपनीला अधिकार देऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंट तो केंद्र सरकारतून मदत केली आणि त्यांनी फटाफट बनवलं आणि आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर रेडमी इंजिनिअरिंग उपलब्ध करून दिलं असं त्यांनी म्हटलं. इव्हन ते सांगतात की अदर राज्यामध्ये उपलब्ध पाहिजे असेल तर आम्ही घेऊ शकतो. पहा, इतके महान फास्ट काम करणारे एकमेव. आमच्या केंद्र सरकारला आमची विनंती आहे किंवा आरएसएसला माझी विनंती आहे, आरएसएस म्हणाला खूप वावर चालतो ना पवारांनी, काय त्यामुळे आम्ही आरएसएसला म्हणू इच्छितो किंवा बीजेपी सरकारच्या कॅबिनेट कमिटीला म्हणतो, आज गडकरी साहेबाला प्रधानमंत्री म्हणून द्या. महिन्याभरात नाही सुधारणा दिली तर आम्ही आमचं व्हिडिओ बनतो, त्यांना पण कोण लावतो, एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे त्यांना पण एकदा बनू द्या. पहा कसं विचार होते, कसं चेंज होते, नाही तर कमीत कमी त्यांची सल्ला आहे आणि तुरंत पटापट करा. येत्या 3 महिन्यात तरी तुम्ही करू शकता, नाही एका महिन्यात फक्त गडकरी साहेबच करू शकते, कारण त्यांना जे पावर आहे, त्यांची इच्छा शक्ती आहे, काम करण्याची इच्छा शक्ती ही खूप सुंदर आहे. आणि गडकरी साहेबच आजच्या व्हिडिओ मी कोण दिल्या पण म्हणून टाकलाच आहे, पण आपण सुद्धा ह्या व्हिडिओ पहा आणि देशाचे पंतप्रधान गडकरी साहेब झालेच पाहिजे ही माझी आखरीची इच्छा, पहिली इच्छा. आणि बीजेपीबद्दल मी बोलत नाही, कारण त्याचे धोरण मला आवडत नसते, कारण धोरण हे असे असतात की आपल्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, प्रत्येक जीव हा आमच्या देवासारखा असतो, प्रत्येक जीवात जीव आहे. आज लाखो लोक मेलो, ह्या सरकारनं काय केलं, नुसतं इलेक्शन केलं, कडक कपडे घातले, भाषणं देणे आणि चांगलं असलं तर फटून बाहेर निघते, आता गायब झालं, आता बोलत बी नाही, पब्लिक बंदी झाली नाही तर थाली बजाव याच्यात आमचं वर्ष केलं. त्याच्यामधल्या काळात त्यांनी काहीच विचार केला असता तर कमीत कमी 10-12 कंपन्या जशी लस आली तसे फटाफट त्यांना पावर दिली असते आणि एकमेका कंपनी त्यांना समजामध्ये आपल्या देशात 130 कोटी लोकसंख्या, अशा लोकसंख्येला आपण काय केलं पाहिजे ही साध्या लहानसा पोरा समजते, इतक्या मोठं सरकारला काय समजलं नाही. का बरं आज तुम्ही कसे ऑक्सिजनचे प्लॅन उभे करून झाले, कसे ज्यांना डिमांड केलं तसं कसं सँक्शन देऊन आले, तसेच तुम्ही पहिले दिलं असतं काय झालं असतं, ऐक आमच्या प्रत्येक घरातला जीव असला असता, प्रत्येक घरातला जीव असला असता, कमी जास्त थोडंफार गेलं असतं पण इतकं मोठं भाव नुकसान झालं नसतं. आज आम्ही किती व्याधीत झालो आणि आमच्या देशाची आर्थिक स्थिती बघितली, लॉकडाऊन ना हे लावा ते लावा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि त्याच्यात केंद्र सरकारचा अधिकार, आम्ही केंद्र सरकारला का बोलतो, केंद्र सरकारचा अधिकार आहे, आम्हाला अधिकार आहे, केंद्र सरकारलाच लस देण्याचा अधिकार असते, फुकट सेवा देण्याची, आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते, कारण गरीब श्रीमंत भारतामध्ये खूप लोक आहेत आणि अशा लोकांसाठी केंद्र सरकारने अधिकार परिशिष्ट 7 यामध्ये दिला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जो कायदा म्हणून त्याप्रमाणे गव्हर्नमेंट असतं, पण गव्हर्नमेंटने 44 वर्षापर्यंत दिलं आणि नंतर समजलं आपल्यापाशी आहे नाही बाबा, आता द्यायचं कुठून, आपला अधिकार आपण देऊ बी शकतो, पैसे बी आपल्यापाशी, पण उपलब्ध नाही ना देतं कुठं, मग महाराष्ट्रामध्ये कुतकुत करते, तो कुतकुत करते की घेणं टाकलं तर आण कुठं आणतो. आणि ह्या लोक वाटलं मी घेऊन घेईन बाई, इथून तिथून पैसे देऊन नाही भेटलो, हे बी फिरले येले बोलावं दिले बोलावं, पुणेवाला बोलावं, तो आला तो सांगे मी काही देऊ शकत नाही, इतके जून महिन्यापर्यंत कधीपर्यंत मे महिन्यापर्यंत असं करता करता आज त्यांना विदेशातून लस आणायला गेल्या. आणि पण तरी आज ग्लोबल टेंडर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलं, CM साहेबांनी काढलं, खूप चांगलं काम केलं, पण आज उपलब्ध समजा गडकरी साहेब एक नवीन आयडिया दिली आहे केंद्र सरकारला, आयडिया म्हणजे सुपर आयडिया आहे, बेस्ट आयडिया म्हणतात, ही बेस्ट आयडिया म्हणजे त्यांनी सांगितलं भाऊ तुला ज्याला पॅटर्न आहे ज्याला अधिकार आहे त्यांना 10 कंपन्यांना लेटर देऊन द्या, तू रॉयल्टी खा त्यांना अधिकार देऊन द्या, कोणाला फटाफट तो पण पाहुणेला अन्न दिलं फटाफट. आणि म्हणजे 140 ते 136 करोड लोकसंख्यांना तुम्हाला येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पुन्हा लस मिळू शकते आणि आमचा देश सुखलम सुफलम जो बनू शकते. मला काही खूप मोठं बोलायचं नाही, आमच्या देशाचे प्रत्येक माणूस आमच्या देशाचा अधिकार आहे. आज बिहारची परिस्थिती तुम्ही पाहिल्या, गंगा नदीच्या काठी लोक फेकला आहे, अशी स्थिती अजून वाढत आहे. आमच्या महाराष्ट्रात तशी स्थिती होती, लोक एकामेकात भ्यायला लागले, एकामेकात भ्या जसं एकमेक चोर आहे कोण जास्त असं वाटत होतं, काही कोरोनाचं नाही अशी स्थिती आहे. गडकरी साहेबांनी ही स्थिती लोक रेडमी खूप कंट्रोल केला, तसंच आपण लस बी द्या हीच आमची इच्छा आहे. गडकरी साहेब तुम्ही सल्ला दिला चांगलं झालं, आम्ही तो सल्ला ऐकला आणि तुम्ही देशाचे पंतप्रधान झालेच पाहिजे ही माझी आखरीची पहिली इच्छा आहे. नमस्कार, जय हिंद, जय भारत.